Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Neendran enjoy karta hai maths and science. Sound ha interesting lesson tumchyasathi ghevun aali aahe. Aaj apan baghnar aahot ekdam chhan interesting use your brain power madhe ek interesting question dila aahe. Tumchya sound cha pahilyach page varti. Kay aahe to question chala samjun ghevuya. If the sound waves are generated in air, what moves away from the source? Is it the air itself or the state of the compression and rarefaction created in the air? खूप छान आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे बाळांनो हा. काय विचारलं आहे, जर तुमच्या एअरमध्ये एखादी इफ द साऊंड वेव्ज आर एखादी ध्वनी तरंग निर्माण झालेला आहे, साऊंड प्रोड्यूस झालेला आहे, मग ती तुमची हवा मागे पुढे जाऊन तो आपल्याला त्याच्यामुळे आवाज येतो की तुमच्या ज्या साऊंड वेव्जमध्ये ते कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन आहे ते काय करत असतात, एकमेकांना ते एअर कॉलम व्हायब्रेट करून मग साऊंड प्रोड्यूस करत असतात, नक्की काय घडत असतं असा प्रश्न तुम्हाला इथे विचारला आहे. तर सो ऑलरेडी तुम्ही जर फर्स्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इझिली देता येणार आहे. दॅट इज इफ द साऊंड वेव्ज आर जनरेटेड इन द एअर, व्हॉट यू हॅव टू राईट द आन्सर. आन्सर अशा पद्धतीने लिहिणार आहात, जर एअरमध्ये तुमच्या साऊंड प्रोड्यूस झालेला आहे, if the sound waves are produced generated in the air, the state of compression and a rarefaction created in the air moves from the source. म्हणजे जिथून साऊंड प्रोड्यूस झाला आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफ्रॅक्शन, तुम्हाला सांगितलं कॉम्प्रेशन म्हणजे त्या जवळ आलेलं आहे, रेअरफ्रॅक्शन म्हणजे दूर गेलेलं आहे. म्हणजे तू कशा पद्धतीने तो आवाज येतो, म्हणजे आता माझ्या व्होकल कॉर्डमधून, माझ्या साऊंड बॉक्समधून आवाज येत आहे, मग काय होणार आहे, कॉम्प्रेशन. म्हणजे इकडचे एअर कॉलम कॉम्प्रेस होणार, परत ते पुढे 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 सगळ्यांना काय करणार, ते व्हायब्रेट करणार आणि तुमच्या कानापर्यंत आवाज तो ऐकायला येणार आहे. मग हा जो साऊंड आहे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जाईल, दॅट इज साऊंड ई ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ विच वेव. कुठल्या वेवच्या फॉर्ममध्ये आपला हा जो साऊंड आहे तो ट्रॅव्हल करत असतो, तर एक अशा खालीवर डोंगरासारख्या अशा वेव्ज दाखवले असतात साऊंडच्या बाबतीत. बघा तुम्ही कुठे पण चित्र बघितलं असेल तर त्या ज्या वेव्ज असतात त्याला म्हणतात लॉन्गिट्युडिनल वेव्ज म्हणतात. कुठल्या लॉन्गिट्युडिनल वेव्हच्या फॉर्ममध्ये आपला हा जो साऊंड आहे तो काय होत असतो, ट्रॅव्हल करत असतो. सो टेल मी द आन्सर इन द कॉमेंट बॉक्स, दॅट इज साऊंड ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ विच वेव. सो स्टुडंट, आपण नेक्स्ट पेजवरती आलेलो आहोत. तुमच्या प्रोपगेशन ऑफ साऊंड अँड मिडियम यांचा काय संबंध आहे हे आपण इथे समजून घेणार आहोत. सो तुम्हाला डायग्राम 15.3 मध्ये दाखवलेले आहे. काय दाखवलेले आहे, एक जार दाखवलेला आहे. मग तुम्ही ऑलरेडी 6 स्टँडर्ड मध्ये किंवा 7 स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेला आहात, दॅट इज साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू द थ्री मीडियम, दॅट इज सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तीनही मीडियममधून तुमचा साऊंड तुम्हाला ऐकायला येतो. म्हणजे तुम्हाला सॉलिडमध्ये तर तुमचं डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे तुमचा मोबाईल आहे, किंवा सॉलिड कुठल्याही मटेरियलमध्ये कुठलाही सॉलिड पृष्ठभाग आहे तो खाली पडला की साऊंड प्रोड्यूस, तुमचं भांडं आहे, तुमचा ग्लास आहे खाली पडला की साऊंड प्रोड्यूस करतोय. लिक्विडमधून पण आपण साऊंड, लिक्विडचा सुद्धा आवाज येत असतो, लिक्विडमधून सुद्धा साऊंड ट्रॅव्हल होत असतो. गॅसेसमधून तर आपलं रोजचं बोलणं आहे की गॅसेसमधून साऊंड अशा पद्धतीने. बट देअर इज वन मिडियम व्हेन देअर इज नो साऊंड ट्रॅव्हलिंग, पण असं पण एक चौथं मिडियम आहे की जिथून साऊंड हा ट्रॅव्हल करत नाही. सो विच दॅट, व्हॉट इज दॅट मिडियम, येस इट इज नथिंग बट अ व्हॅक्युम. तुम्ही व्हॅक्युम ऐकलं असेल, निर्वात स्थिती असेल, व्हॅक्युम क्लीनर ऐकलं असेल, किंवा एअर टाईट कंटेनरमध्ये काय केलं असतं, व्हॅक्युम, तुमची एअर आहे ती काढून टाकलेली असते. सो व्हॅक्युम अशी कंडिशन आहे की जिथे साऊंड हा ट्रॅव्हल होत नाही. मग तुम्ही बघितलं असेल आकाशामध्ये जे ॲस्ट्रॉनॉट तुमचे मूनवरती काय आहे, देर इज नो एअर, देर इज नो मिडियम. समजा एखादी वस्तू आहे, समजा माझ्या हातामध्ये मार्कर आहे, तो मार्कर जर तुम्ही व्हॅक्युममध्ये घेऊन गेले तर तो असा उभा आहे ना, उभाच दिसेल, असा लटकलेला दिसेल हवेमध्ये अधांतरी, कारण तो ट्रॅव्हल करायला वगैरे काही एअर वगैरे कुठलं मिडियमच नाही आहे. म्हणून ते ॲस्ट्रॉनॉट वगैरे असतं, अशा असे तरंगताना तुम्हाला अशा पद्धतीने दिसत असतात. म्हणजे आपण काय करूया, सोर्सेस ऑफ साऊंड बघूया आणि कशा पद्धतीने आपला जो साऊंड आहे तो साऊंड ट्रॅव्हल करतो ते बघायचं आहे. साऊंड जनरेशन अँड प्रपोगेशन नीड्स मिडियम लाईक सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस, कुठल्या तरी एका मिडियमची आवश्यकता असते. सो एक सिम्पल एक्सपेरिमेंट तुमच्या पुस्तकामध्ये 15.3 हा दिलेला आहे की ज्याच्यामधून आपल्याला समजणार आहे की मिडियम इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ द साऊंड. फॉर अरेंजमेंट ऑफ दिस एक्सपेरिमेंट यू कॅन सी द व्हॅक्युम टाईट बेल जार इज प्लेस ऑन दी हॉरिझॉन्टल स्मूथ सर्फेस. एक काचेचं जार आहे, व्हॅक्युम टाईट आहे, तो तिथे ठेवलेला आहे. देन व्हॉट हॅपन द नेक्स्ट, द बेल जार इज कनेक्टेड विथ अ व्हॅक्युम पंप. त्याला एक व्हॅक्युम पंपची वायर पण जोडलेली आहे, कारण का त्याच्यातून आपल्याला हवा पूर्ण
काय करायचे आहे, बाहेर काढायचे आहे. सो वी कॅन रिमूव्ह द एअर इनसाइड द बेल युझिंग दिस व्हॅक्युम पंप. म्हणून त्याला एक नळी पण जोडायची आहे. ॲज द बेल जार कंटेन्स इलेक्ट्रिक बेल, त्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रिक बेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या घरी दरवाजाची बेल दाबली की कोणी लगेच आवाज ऐकायला येत असतो, ती इलेक्ट्रिक बेल असते. ती इलेक्ट्रिक बेल आपल्याला त्या जारमध्ये काय करायची आहे, शी फिट करायची आहे. सो स्टुडंट, इट इज कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय थ्रू द लीड ऑफ द बेल जार. आणि बाकीचं जे पुढचं टोक आहे ते आपण त्याचं, तुम्हाला ते बेलचं जे हे दिसतंय, टोक दिसतंय किंवा आपण त्याला म्हणतो पुढचं जे तोंड दिसतंय, ते आपण इलेक्ट्रिकली सप्लायला आपण काय करणार आहे, जॉईन करणार आहे. जसं आपली इलेक्ट्रिक बेल जी असते, आपल्या घरातली जी बेल असते, ती काय असते, एक कनेक्शन काय असतं, इलेक्ट्रिकल सप्लायला असतात. ज्यावेळेस आपण बटन दाबत असतो त्याला इलेक्ट्रिक सप्लाय होत असतो, आणि इलेक्ट्रिक सप्लाय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम वगैरे ते आपण ऑलरेडी शिकलो आहे 7th standardला प्रोड्यूस होत असतं, आणि ती बिल जी आहे ती एकमेकांवरची आदळत असते, आणि आपल्याला आवाज काय काय येत असतो ज्यावेळेस कोणीतरी आपल्या घराचं बटन जे आहे बेलचं दाबत असतं त्यावेळेस. मग ह्या बेल जारमध्ये काय असतो, व्हॅक्युम पंप आहे. व्हॅक्युम पंपद्वारे जर आपण हवा काढून घेतली तर काय होणार आहे, ज्यावेळेस त्या जारमध्ये, ह्या बेल जारमध्ये थोडी हवा प्रेझेंट होती, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस स्विच ऑन करत होता त्या बेलचा, त्यावेळेस तुम्हाला एक छान आवाज त्या बेलचा ऐकायला येत होत असं. पण जसं जसं त्या व्हॅक्युम पंपद्वारे तुम्ही जी हवा आहे ती हळूहळू बाहेर काढून घेत आहात, तसं तुम्ही बघाल की ती जी आवाजाची जी तीव्रता आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ती लो होत जाईल, आणि एक अशी कंडिशन येईल ज्यावेळेस पूर्ण तुम्ही त्या व्हॅक्युम जारमधून, त्या बेल जारमधून तुम्ही पूर्ण हवा काढून घेतल्यानंतर तो आवाज येणं पूर्ण बंद होणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा छानसा छोटासा एक्सपेरिमेंट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण ती हवा पूर्ण काढून येणार, व्हॅक्युम तिथे क्रिएट होणार, आणि तिथे कुठलंही मिडियम नसल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साऊंड तिथे ऐकायला येणार नाही बेलचा. पण ज्यावेळेस त्या जारमध्ये आपण कुठल्याही प्रकारे हवा त्याच्यामध्ये टाकली, तर त्यावेळेस पुन्हा त्या आवाजाची तीव्रता काय होणार आहे, वाढणार आहे. सो एअर इज नेसेसरी फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड, हे तुम्हाला ह्या एक्सपेरिमेंटमधून क्लिअर झालं असेल. सो हा एक्सपेरिमेंट आता आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. जर एक्सप्लेन करायला एक्झाममध्ये आला तर तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार, दॅट इज ॲट द स्टार्ट ऑफ एक्सपेरिमेंट द व्हॅक्युम पंप इज ऑफ, व्हॅक्युम पंप ऑफ केलेला आहे, अँड द बेल जार कंटेन एअर, त्या बेल जारमध्ये काय आहे, एअर आहे. ॲट द स्टार्टिंग ऑफ द एक्सपेरिमेंट द व्हॅक्युम पंप इज ऑफ अँड द बेल जार हॅविंग द एअर. नाव इफ द इलेक्ट्रिकल बेल इज नाव स्विच ऑन, द बेल स्टार्ट रिंगिंग अँड प्रोड्युसिंग द साऊंड अँड वी हिअर द रिंगिंग ऑफ दॅट बेल. आपण इलेक्ट्रिकल सप्लाय स्टार्ट केला, स्विच ऑन केला, तर आपल्याला रिंगिंग ऐकायला येणार आहे. नाव स्विच ऑन द व्हॅक्युम पंप, दॅन इट रिमूव्ह्स द एअर फ्रॉम दॅट जार अँड यू ऑब्झर्व दॅट द इंटेन्सिटी ऑफ साऊंड गेट डिग्रीजेस. इफ द पंप इज ऑपरेटेड फॉर सफिशियंटली लाँग पिरियड, द क्वांटिटी ऑफ एअर लाईक इनसाईड द बेल जार विल रिड्यूसेस स्लो अँड ॲट दिस पॉईंट ॲट सर्टन लेवल द रिंगिंग ऑफ सॉइल विल लो अँड इट स्टॉपेस फायनली. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही हे एक्सप्लेनेशन याचं करायचं आहे. सो स्टुडंट, व्हॉट वी हॅव टू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, दॅट एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट दॅट द साऊंड जनरेशन अँड प्रोपोगेशन नीड्स अ मिडियम. एअर, सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस, कुठल्या तरी एका मिडियमची गरज असते, तेव्हाच तुमचा साऊंड काय आहे, प्रपोगेट होणार आहे. इफ द एअर इनसाईड द बेल जार इज अ टोटली रिमूव्ह, वी कॅन्ट हिअर द रिंगिंग ऑफ दॅट बेल. ज्यावेळेस त्या जारमधली पूर्ण हवा आपण व्हॅक्युम पंपद्वारे काढून घेणारे, आपल्याला पूर्णपणे बेलचा आवाज ऐकायला येणार नाही. ज्यावेळेस परत त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, हवा टाकणार आहोत, परत आपल्याला ती बेल ऐकायला येणार आहे. सो ऑलवेज रिमेंबर. मग याच्यावरून, या सगळ्यांमधून आपल्याला एक निष्कर्ष निघतो की दॅट इज मिडियम इज नेसेसरी फॉर प्रोपगेशन अँड प्रोडक्शन ऑफ दी साऊंड. मग आता तुम्ही चंद्रावरती गेले, दोन ॲस्ट्रॉनॉट आहे, ते एकमेकांशी बोलतायत, पण त्यांना एकमेकांचं बोलणंच ऐकायला येत नाही, बिकॉज देअर इज नो मिडियम फॉर द प्रोपगेशन ऑफ द साऊंड. मग अशा वेळेस काय करतात, इफ टू ॲस्ट्रॉनॉट ऑन दी मून टॉकिंग टू इच अदर, दे डायरेक्टली टॉकिंग टू इच अदर, बट दे डायरेक्टली कांट एनेबल टू लिसन वॉट दे आर सेईंग टू इच अदर, इवन इफ दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ते एकमेकांच्या अगदी इथे जवळ, एकमेकांच्या हातात हात घालून उभे आहेत, तरी ते एकमेकांना त्यांचा मी काय बोलते त्याच्याशी, तो काय माझ्याशी बोलतोय, तरी ऐकायला येत नाही. कारण का, माझं ऐकायला त्याला जायला तिथे मध्ये एअरच नाहीये, तेथे काय नाही आहे, एअरच नाही आहे. म्हणून ते काय करत असतात, ॲट दिस केस मून डज नॉट हॅविंग ॲटमॉस्फिअर, देर इज नो मिडियम विच इज नेसेसरी फॉर जनरेशन अँड प्रोपगेशन ऑफ द साऊंड. ॲट दिस कंडिशन दे यूज द टेक्नॉलॉजी ऑर द सेलफोन, देअर सेलफोन ऑर डिव्हायसेस टू हिअर. म्हणजे आता समजा
चंद्रावरती आहे, मी इथे उभे आहे आणि माझा मित्र इथे उभा आहे आणि मी त्याच्याशी बोलण्यासाठी हातात हात धरून उभे तरी एकमेकांचा आवाज जात नाही, अशा वेळेस मला काय करावं लागणार आहे, हातात हात धरून तरी मला फोनवरती त्याच्याशी बोलावं लागणार आहे, अरे इकडे ये, हं अरे आपण जेवायला जाऊया, म्हणजे हातात हात धरून उभे तरी ते एकमेकांना, कारण का तिथे मीडियमच नाही. सो ह्या सगळ्यांवरून आपल्याला समजतं दॅट इज एअर इज व्हेरी नेसेसरी फॉर प्रोपगेशन अँड प्रोडक्शन ऑफ दी साऊंड. सो अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबूया. पुढचा जो टॉपिक आहे साऊंड विषयी तो बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय एव्हरीवन.